संघर्षित सोसायटी व भीम उपासक मंडळाच्या वतीनं आयोजित आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व गणमान्य नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्याला शुभेच्छा देतो की आपल्या ह्या मंडळाला चा वर्धापन दिन आपण दरवर्षी साजरा करत असतात आणि त्या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपली जी सोसायटीचा कार्यभार आपण विना रजिस्ट्रेशननं अनेक वर्षापासून अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथे करत असता आणि ह्या बौद्धविहाराच्या माध्यमातून समाजोपयोगी, समाजाला प्रबोधन करणारे कार्यक्रमसुद्धा ह्या मंडळाच्या वतीनं आयोजित केले जात असतात. बौद्धविहार हे विचाराचे केंद्रस्थान असते. विहारांमधून सामाजिक विचार, गौतम बुद्धांचा विचार आपल्या सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. पूर्ववक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे समाजामध्ये एकोपा ठेवणे आणि एक दिलाना समाज राहिला पाहिजे ही इच्छा प्रत्येक समाज बांधवाची असते. मात्र दुर्दैवानं समाजामध्ये अशा काही शक्ती पण आहेत की जे समाजामध्ये विघटनवाद निर्माण करून समाजाला विभागण्याचं काम करण्याचा प्रयत्न करत आहात. ह्या शक्ती ओळखण्याची आवश्यकता आहे. हा प्लॅटफॉर्म सामाजिक आहे. आपण एक वेगळ्या पार्श्वभूमीवर आपण ह्या ठिकाणी एकत्रित जमलो, मात्र काल परवा जी घटना घडली ती पण पार्श्वभूमी आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. सरांनी ह्या ठिकाणी भीमा कोरेगावचा उल्लेख केला. मी आता मांडवकर सर आणि मी गाडीमधून येत असताना आम्ही त्याच विषयावर चर्चा करत होतो की मराठ्यांना इतिहास जो सांगण्यात आला तो इतिहास चुकीचा मांडण्यात आला, चुकीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. छत्रपती शिवाजी राजांचे जे पाठीराखे होते ते बारा बलुतेदार समाजातील लोक अधिक होते, मराठा समाजातील अत्यल्प होते. आणि ज्या स्वाभिमानाची गोष्ट मराठा समाज करतात तो स्वाभिमान त्यांनी शिवाजी राजांसोबत जर दाखवला असता, त्यांच्या खांद्याला खांदा लागून जर त्या लढाईमध्ये उतरले असते तर मला असं वाटतं की संपूर्ण देशावर छत्रपती शिवाजी राजांचं राज्य राहिलं असतं. छत्रपती शिवाजी राजे, आपण लोकशाही राज्यामध्ये आहोत. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये असताना सुद्धा एखाद्या सामंतवादी राजाचं कौतुक आपण 400-500 वर्षानंतरही का करतो? त्यांचं कौतुक जे करतो त्याच्या शासन पद्धतीमुळे, शासन व्यवस्थेमुळे, त्यांच्या समाजातील भावनेमुळे. आणि ही समाजाच्या एकोप्याची भावना संपुष्टात आणून पेशवाई निर्माण करण्याचं काम ह्या देशामध्ये झालं आणि मराठ्यांची जहागीर संपवून पेशवाई निर्माण झाली. छत्रपती संभाजी राजांचा उल्लेख हे धर्मवीर म्हणून करतात. छत्रपती संभाजी राजे कधीही धर्मवीर नव्हते, ते धर्मासाठी कधीही लढले नव्हते. अत्यंत विद्वान, उच्च शिक्षित, अनेक भाषांचा ज्ञान असलेला हा राजा त्याचे तुकडे तुकडे केले आणि तुकडे केल्यानंतर त्या गणपत महाराजांनी शिवून आपल्या राजाचं अंतिम संस्कार सुद्धा होऊ नये ही गोष्ट एखाद्या मराठ्याच्या मनात आली नाही, एखाद्या ब्राह्मणांच्या मनात आली नाही. मात्र ती गोष्ट एका गणपत महाराजाच्या लक्षात आली आणि त्या राजासाठी त्यांनी त्यांचं पूर्ण तुकडे झालेलं देह एकत्रित करून अंतिम संस्कार केले. आणि ज्या शौर्यगाथा 200 वर्ष झाली की ब्रिटिशांचा यांच्यासोबत झालेला जो युद्ध होता पेशव्यांसोबतचा, ते पेशव्यांसोबतचं जे युद्ध होतं ते पेशव्यांचं आणि ब्रिटिशांचं नव्हतं. ते पेशव्यांचं आणि ब्रिटिशांचं जरी असलं तरी त्यामध्ये सामाजिक बहिष्कृतीची जी भावना होती दलितांच्या मनामध्ये, त्याच्या विरोधातला तो उद्रेक होता की आम्हाला सामाजिक दृष्टिकोनातून बहिष्कृत केलं. मात्र हा इतिहास पुसून टाकायचा आणि ब्रिटिशांचा आणि भारतीयांचं हे युद्ध होतं असं सांगून बहुजन समाजातील लोकांची माथी भडकवायचं हे सुद्धा काम आज मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मला असं वाटतंय की हे संपूर्ण झाल्यानंतरही ज्या पद्धतीनं समाजामध्ये आपण जो शांततेत बंद करून घेतला तो अत्यंत वाखाणण्यासारखा आहे, कौतुक करण्यासारखा आहे. बहुजन समाजामध्ये जाऊन जनजागृती, त्यांना समजून सांगण्याची नितांत आवश्यकता आहे की बहुजन समाजाला आता जागरूक राहिलं पाहिजे. कारण आता मी एक पोस्ट आमच्या मांडवकर मामांना सांगत होतो की धड आपलं आणि डोकं दुसरं, बहुजन समाजाची अवस्था तशी आहे. धड आमचं आहे पण डोके भलत्याचेच आहे.
हे डोके ऑपरेट करणारे लोक कोण आहेत, ही व्यवस्था कोणती आहे, ह्या व्यवस्थेला शोधून काढून त्यांना संपवण्याचं काम काल परवा जिग्नेश मेवाणींनी पेशवाई संपवण्याची भाषा केली. पेशवाई म्हणजे काय? पेशवाईच्या विरोधात बोलणं म्हणजे एका जातीच्या विरोधात बोललं असं समज होऊन राहिलेला. पेशवाईच्या विरोधात बोलणं म्हणजे जातीच्या विरोधात नाही, पेशवाईच्या विरोधात बोलणं म्हणजे पेशवाई ही शासन व्यवस्था होती, ज्या शासन व्यवस्थेमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण झालं होतं, माणसाला माणसासारखं जगण्याची मुभा नव्हती, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊन राहिला होता, ह्या व्यवस्थेच्या विरुद्ध आपण पेशवाई म्हणतो. ती चुकीची शासन व्यवस्था होती. छत्रपती शिवाजीराजाच्या शासनकाळाचा उल्लेख आपण का करतो, ते पण राजा होते ना, पण त्यांची शासन व्यवस्था चांगली होती म्हणून आपण त्या एकीकडे एका राजाचा उदोउदो करतो आणि दुसरीकडे पेशवाई म्हणून त्याला हिनवतो. ते जे हिनवणं आहे ते एका जातीला हिनवणं नाही, तर त्यांच्या व्यवस्थेला हिनवणं आहे, त्या व्यवस्थेच्या विरोधातला तो संघर्ष आहे. म्हणून समोरचा जो काळ आहे कठीण काळ आहे, समाजामध्ये प्रत्येकाला अत्यंत जबाबदारीनं वागण्याची आवश्यकता आहे. ही जबाबदारी प्रत्येक समाजातील लोकांनी ओळखण्याची गरज आहे. बहुजनांमध्ये फूट पडायची आणि जाती जातीमध्ये संघर्ष तेढ निर्माण करायचा ह्या जो विचार आपल्या देशामध्ये सध्याच्या कालखंडामध्ये जो प्रस्तुत होऊन राहिला, त्या तो विचार ओळखून त्याच्या विरुद्ध संघर्ष करण्याची वेळ आहे. मला असं वाटते की सरांनी अत्यंत चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केलं आहे. अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, अशा मंचाच्या माध्यमातून समाजामध्ये समाज जागृती करून आपण आपल्या सामाजिक आर्थिक आव्हानं समजून घेत त्याच्यावर आपण उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी आपण जो उपक्रम राबवता, आपले आर्थिक प्रश्न आहेत, त्या आर्थिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्व लोकांनी मिळून एक संस्था तयार केली. त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याच लोकांना बँकेतून कर्ज घेण्याऐवजी आपलेच पैसे आपल्या लोकांच्या माध्यमातून लोकांच्या गरजा भागवण्याच्या दृष्टिकोनातून आपण जो उपक्रम राबवलेला आहे तो अत्यंत अभिनंदनीय आहे, आपलं कौतुक करावं असा तो उपक्रम आहे. आपल्या ह्या उपक्रमास, आपल्या सर्व कार्यास मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. सगळ्यांना एकदा पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन इथेच मी थांबतो. जय भीम, जय भारत.